विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। आपल्या सगळ्यांचे आवडते खासदार आदरणीय विलास काका, माननीय विलासराव जगताप, त्याचप्रमाणे आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, आमचे अध्यक्ष जिल्ह्याचे आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, माजी अध्यक्ष जिल्हा परिषदचे माननीय अमरसिंह देशमुख, विठ्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, नेताताई केळकर, हर्षवर्धन देशमुख, सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडेजी, घाटमातेचे युवा नेते सुयश बाबा शिंदे, श्री राजाराम गरुड, शंकर मोहितेजी, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या शेतकरी बांधवांनो आणि बहिणींनी, मला अतिशय आनंद झाला। तो आनंद माझ्या मनामध्ये मी हेलिकॉप्टरमधून बघत असताना संजय काका पाटील यांनी मला बाजूच्या तलावात असलेलं पाणी दाखवलं ते बघून माझ्या मन प्रसन्न झालं। मला याची कल्पना आहे की पाण्याचं महत्त्व जीवनामध्ये किती आहे। मी पण शेतकरी आहे आणि आमच्या विदर्भामध्ये 10,000 जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। त्यांनी जो फास आपल्या गळ्यात अडकवला त्यांच्या मानेला खास सुटली म्हणून नाही अडकवला। शेती किफायतशीर राहिली नाही, उत्पादन खर्च वाढला, किंमत कमी आली, कर्जाचा बोजा वाढला आणि शेवटी नाईदानी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। आणि म्हणून शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचं जीवन जर बदलवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा जर कोणता असेल तर तो पाणी आहे। आपल्या देशामध्ये पाण्याची कमी नाही आहे, पण जेव्हा पाऊस येतो तेव्हा पुरामुळे आपलं नुकसान होतं आणि ज्यावेळी पूर निघून जातो तेव्हा वर्षभर 8-10 महिने पाणी नाही म्हणून आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते। याचं कारण पाण्याचं बरोबर नियोजन नाही। स्वातंत्र्य मिळून आज 75 होतात। या 75 आपल्याला अनेक आश्वासनं मिळाली, पण आज शेतकऱ्याची अवस्था अतिशय कठीण आहे। कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे, गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे, टमाटर संत्रा स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे, तुमच्या द्राक्षाला आणि डाळिंबालाही पण भाव नाही आहे। याचं कारण काय आहे याचं संशोधन आपल्या सगळ्यांना करण्याची गरज आहे। आपल्या विकासाकरता 2 महत्त्वाचे सेक्टर्स आहेत। आपल्या देशाचा GDP ज्याला सकल उत्पन्न आपण असं म्हणतो तो GDP मुख्यतः 3 सेक्टर मधून येतो। पहिले सेक्टर आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, म्हणजे उद्योग सेक्टर। आपल्या देशाला येणाऱ्या 100 रुपयांपैकी 22-24% विकास हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधून येतो। दुसरं सेक्टर आहे सर्व्हिस सेक्टर, त्याच्यातून मिळणारं उत्पन्न 52-56% आहे। आणि तिसरं सेक्टर आहे ॲग्रिकल्चर, कृषी क्षेत्र आणि अलाइक उद्योग, याचं उत्पन्न केवळ 12% आहे।
जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी 80% जनता खेड्यात राहत होती आणि आज 75 वर्षानंतर 30% जनता गावं सोडून गेली. ती का सोडून गेली? कारण गावात जायला रस्ता नाही, प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नाही, मुलांकरता शाळा कॉलेज नाही, आजारी पडलो तर दवाखाना नाही आणि नोकरी नाही, आणि म्हणून गावातून लोक शहराकडे गेली. गावं समृद्ध झाली पाहिजे, गावं संपन्न झाली पाहिजे, आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही आणि शेतकऱ्याच्या हातात पैसा येत नाही तोपर्यंत शेतकरी आणि गावं समृद्ध होऊ शकत नाही. आणि या समृद्ध होण्याचा संबंध पाण्याशी आहे. जर उद्योग वाढवायचे असतील तर 4 गोष्टींची आवश्यकता आहे. वीज पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ते पाहिजे आणि दळणवळणाची साधनं पाहिजे. जर शेतीचा विकास करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे शेती करता पाणी पाहिजे, चांगला उत्तम बीज पाहिजे, स्वस्तामध्ये उत्तम आणि चांगलं खत पाहिजे, आणि शेतकरी जो माल तयार करतात त्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग असले पाहिजे. हे जर असेल तर शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळणार आहे. पण आपल्याकडे या सगळ्या सोयी जेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही. मला विशेष रूपाने पाण्याच्या प्रश्नावर आपल्या भागातली परिस्थिती मला माहिती आहे. या भागामध्ये अनेक प्रकल्प अनेक वर्षापासून बंद पडलेले होते. मी एकदा विलासराव जगतापांना आठवत असेल की मी एकदा रात्री त्यांच्या गावी घरी राहिलो आहे 20 वर्षापूर्वी जतमध्ये. सगळीकडे खडकाळ जमीन, पाणी कुठे दिसतच नव्हतं. सांगली जिल्हा म्हटलं की सांगलीच्या आसपास सगळीकडे पाणी आहे. पण आज या आटपाडी जत या सगळ्या भागा आपल्या भागामध्ये पाण्याची टंचाई आहे. आणि म्हणून 2 गोष्टींची विनंती मला आपल्याला करायची आहे. पहिली सरकारने केली, दुसरी आपल्याला करायची आहे. पहिलं काम एक आहे की या भागामध्ये जे प्रकल्प होते ते अर्धवट अवस्थेमध्ये होते. म्हैसाळचा प्रकल्प असेल, टेंभूचा प्रकल्प असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये मी जेव्हा सिंचाई या वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होतो तेव्हा मी 2 योजना तयार केल्या, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा संजीवनी योजना. या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये आपल्या भागातले 7 आणि बळीराजा योजनेत 2 प्रकल्प घेतले. आणि मागील 5 ते 6 वर्षाच्या या कालावधीमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रामुख्यातून सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना, ज्याला तुम्ही ताकारी आणि म्हैसाळ, तसंच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला कालवा आणि सातारा जिल्ह्यातील धोम, बलकवडी, तारळी, वांग, कुडाळी, मोरणा असे 5 प्रकल्प त्यावेळी घेण्यात आले. 5,182 कोटी रुपयाचा निधी देऊन जवळपास 77,970 हेक्टर जमिनीचं सिंचन झालं. हे निश्चितपणे खूप चांगलं काम झालं आणि एक शेतकरी म्हणून मला एक करण्याची संधी मिळाली हे माझं परम भाग्य आहे. दुसरी जी बळीराजा जलसंजीवनी योजना ही महाराष्ट्र सरकारच्या त्यावेळच्या सरकारच्या सहकार्यातून आम्ही तयार केली. ज्या योजनेतून टेंभू उपसा सिंचन योजना, सातारा जिल्ह्यातील उर्मोडी प्रकल्पाचा समावेश करून मागील 5 वर्षात 1,331 कोटी रुपयाचा निधी देऊन 1,13,701 हेक्टर सिंचनाचं क्षेत्र निर्माण झालं. मला अतिशय आनंद आहे. या दोन्ही योजनेमुळे जवळपास 2,00,000 हेक्टर सिंचन निर्मिती या भागामध्ये झाली आहे. कृष्णा सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा कोयना जी ताकारी म्हैसाळ आणि टेंभूळ उपसा सिंचन योजनेचे 3,000 कोटी रुपयाचा निधी जवळपास 1,50,000 हेक्टर सिंचन निर्मित करून जवळपास 400 गावांना या सिंचनाचा फायदा झालेला आहे. आणि त्यामुळे कृष्णा कोयना ताकारी म्हैसाळ योजनेवरील 1,900 कोटी रुपये व टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी 1,100 कोटी रुपये इतका निधी त्यावेळी उपलब्ध झाला.
आणि या दोन्ही उपसा सिंचन योजनेचं काम आता मार्गी लागलं. तुम्हाला मिळणारं पाणी याने तुमचं जीवन फुलवलं, तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणलेलं. पण माझ्या बांधवांनो, एवढावर काही हे संपलेलं नाही आहे. आज मी सांगलीमध्ये होतो, आज मी आपल्याला विनंती करणार आहे की आपल्याला आपल्या भागात कोल्ड स्टोरेज प्री कूलिंग प्लांट निर्माण करावे लागते, आयक्यूएफ प्लांट निर्माण करावे लागते. मी स्वतः माझ्या भागात फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या काढल्या आणि 20 कंटेनर भाजी दुबईला पाठवतो महिन्याला आणि 10 कंटेनर भाजी आता कॅनडामध्ये पाठवतो. हे जे आयक्यूएफ आहे याच्यामध्ये भाजी वर्षभर ताजी राहते. आणि आता इटालीमधून नवीन मशीन आलेला की जे डाळिंब आहे त्याच्यातून दाणे वेगळे काढतायत. आणि जगाच्या मार्केटमध्ये आता डाळिंब किलो अर्धा किलो पॅकिंग करून चांगल्या ह्याच्यात जेव्हा विकलं तेव्हा चांगला भाव मिळणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक्सपोर्ट केलं पाहिजे. मी मगाशी उदाहरण सांगितलं की नाशिक जिल्ह्यातला एक शेतकरी, तरुण शेतकऱ्याने फार्मर प्रोड्यूस कंपनी काढली आणि या वर्षी 1500 कोटी रुपयाचे द्राक्ष या कंपनीने निर्यात केले. शिंदे, विलास शिंदे, सह्याद्री ऍग्रिकल्चर फॉर्म सोसायटी. आणि या भागामध्ये आता फार्मर प्रोड्यूस कंपन्या तयार करा. प्री कूलिंग प्लांट, को स्टोरेज, आयक्यूएफ भारत सरकारच्या योजनेतून टाका. कारण ज्यावेळी तुम्ही माल काढता तेव्हा भाव कमी असतो आणि तुमचा माल संपतो तेव्हा भाव वाढतो. त्यामुळे कोल्ड स्टोरेज आणि प्री कूलिंगची व्यवस्था असली पाहिजे. आणि आज मी मोठी घोषणा केली आहे, मुंबईचा समुद्र सांगलीमध्ये आणला. तुम्ही म्हणा समुद्र कसा आणला, तर मी सांगलीमध्ये सॅटेलाइट पोर्ट, ड्राय पोर्ट उभं करण्याचा निर्णय घेतला. जयंत पाटलांना विनंती केली, नीता केळकर माझ्या मागे बऱ्याच दिवसापासून लागल्या, जागा पण निश्चित झाली होती. विलासराव आमचे संजय काकाही बरेच दिवस मागे होते. पण या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडून अनुमती पाहिजे. आज जयंत पाटलांनी सांगितलं की आम्ही जागा द्यायला तयार आहोत. आणि त्या ठिकाणी प्री कूलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज, आयक्यूएफ सेंटर आणि एवढंच नाही तर आता एक न्यूक्लिअर पॉवरचं एक नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. ती बाबा ऍटोमिक रिसर्च सेंटरची तेवढी सक्सेसफुल नाही आहे, पण तुम्ही एकदा विशाखापट्टणमला जा, तिथे एक आहे की आपण जर रेस पास केले रेडिओ रेस, तर कांदा, आंबे, द्राक्ष याचं लाईफ 6 महिने वाढतं. आणि हे सगळं जर आपण जेव्हा करू तेव्हा सांगलीच्या ड्राय पोर्ट वरून डायरेक्ट तुमची द्राक्ष, डाळिंब जगात तुम्हाला कुठेही निर्यात करता येतील अशी व्यवस्था करू. आता तुम्हाला जगात चालणारी द्राक्षाची जात कोणती आहे ते शोधावं लागेल. लंडनच्या मार्केटमध्ये कोणत्या द्राक्षाला किंमत आहे, कोणते डाळिंब लावलं पाहिजे, त्याचा योग्य प्रकारची लागवड करून तुम्ही जर उत्पादन केलं आणि शेतकऱ्याला डॉलरमध्ये जर उत्पन्न मिळालं तर या भागातली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा दृढ विश्वास आहे. आणि म्हणून संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे प्रकल्प करण्याकरता त्यांनी पुढाकार घ्यावा. भारत सरकारकडून मी त्यांना पूर्ण सहकार्य करीन असा विश्वास देतो. याचबरोबर साखर कारखान्याची स्थिती चांगली नाही आहे. हा शेतकऱ्याचा मेळावा म्हणून सविस्तरपणे तुम्हाला समजावून सांगतो. आपल्या देशामध्ये 280 लाख टन जास्तीत जास्त साखर लागते. आपण मागच्या वर्षी 360 लाख टन साखर तयार केली, म्हणजे 80 लाख टन साखर एक्सेस आहे. त्यामुळे साखरमध्ये पुन्हा आता कोटा पद्धती आली, साखर विकता येत नाही. इंटरनॅशनल मार्केटमध्ये साखरेचा भाव 22 रुपये किलो होता आणि तुम्हाला जो ऊसाचा भाव मिळतो ते धरून साखरेचा भाव 32 रुपये असायला पाहिजे. आणि त्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली, कारखाने बंद पडायला लागले. आणि म्हणून भारत सरकारमध्ये मी प्रयत्नपूर्वक इथेनॉल आणलं आणि आज मी सगळ्या साखर कारखान्यांना समजावून सांगतो की साखर कमी करा.
मोलायसेस पासून सी मोलायसेस 4% मोलायसेस त्याला आपण काय म्हणतो मळी त्याच्यापासून इथेनॉल तयार करा. बीएबी मोलायसेस 3% साखर पुन्हा मोलायसेस मध्ये घाला त्याच्यापासून इथेनॉल तयार करा त्याचा भाव भारत सरकारने वाढवून दिलेला आहे. शुगर कॅन ज्यूस सायरप म्हणजे उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल तयार करा. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की उसाच्या रसापासून सायरप बनवायचं ते वर्षभर स्टोअर करायचं. अतुल भोसलेंच्या कारखान्यात झाला आणि ते सायरप वर्षभर वापरून इथेनॉल तयार करायचं. साखर तयार करणं अडचणीचं आहे. यावर्षी ब्राझीलमध्ये दुष्काळ आहे म्हणून साखर कारखानदारे हसून राहिले पण पुढच्या वर्षी पाऊस पडून साखर तिथे पिकली का यायचं हास्य संपणार आहे आणि मग शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही आणि म्हणून इथेनॉल तयार केलं पाहिजे. आता काही लोक म्हणतात इथेनॉल मग इलेक्ट्रिक गाडी आणली. मीच आणली. ग्रीन हायड्रोजन बायो सीएनजी बायो एलएनजी इलेक्ट्रिक बायो डिझेल सगळं आणलं. लोक म्हणतात आता इथेनॉलचं काय होईल. आता 8,00,000 कोटी रुपयाचा पेट्रोलियम पदार्थ आपण इम्पोर्ट करतो आयात करतो आणि पुढल्या 5 वर्षात हे 25,00,000 कोटी होणार आहे. मीच मंत्री आहे ट्रान्सपोर्टचा. आपला ऑटोमोबाईलचा टर्नओव्हर 7,50,000 कोटी आहे. त्यातला 3,50,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट आहे. ही बजाज स्कूटर हिरो टीव्हीएस यांचं 50% प्रोडक्शन एक्सपोर्ट होतं. आणि एवढंच नाही तर आपल्या गाड्या ज्या आहेत सगळ्या जगातल्या सगळे प्रमुख ब्रँड आता हिंदुस्थानमध्ये आहे. मर्सिडीज बीएमडब्ल्यू टोयॅटो हुंडाई सगळे एक्सपोर्ट करतात. आणि मी ठरवलेलं आहे की पुढल्या 5 वर्षात ऑटोमोबाईल इंडस्ट्री 15,00,000 कोटी रुपयाची करायची आहे. कशाकरता? कारण भारतात सगळ्यात जास्त रोजगार देणारी इंडस्ट्री कोणती आहे? ऑटोमोबाईल इंडस्ट्री. राज्य सरकारला आणि भारत सरकारला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारी कोणती कोणता सेक्टर आहे? ऑटोमोबाईल आहे. आणि म्हणून आपल्याला रोजगार निर्माण करण्याकरता ही वाढवावं लागेल आणि एक्सपोर्ट वाढवावं लागेल. आणि हे करत असताना आम्ही पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल टाकायचं ठरवलं पण अजून तेवढंही मिळालं नाही. 10% म्हणजे 465 करोड लिटर. पण आता आम्ही निर्णय घेतला की 20% टाकू म्हणजे जवळपास 1,000 करोड लिटर पाहिजे. इथेनॉलच नाही म्हणजे 20% टाकायला इथेनॉल नाही. मग डिझेलमध्ये 15% टाकू तेव्हा 2,000 करोड लिटर लागेल. आणि आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून नवीन स्कीम आणलेली आहे. ब्राझीलमध्ये यूएसएमध्ये कॅनडामध्ये तुम्ही जर जाल तर तिथल्या गाडीवर लिहिला आहे फ्लेक्स इंजिन. फ्लेक्स इंजिनचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ आहे 100% पेट्रोल किंवा 100% इथेनॉल. पेट्रोल टाकायची गरजच नाही. पुण्यामध्ये 3 इथेनॉलचे पंप उघडलेले आहेत. बजाजनी आणि टीव्हीएसनी आणि हिरोनी 2-व्हीलर तयार केल्या आहेत. माझी विनंती आहे इथल्या सगळ्या लोकांना इथेनॉलचे पंप टाका. आणि मी कुठली गोष्ट हवेत नाही. मी कारखाने झालो होतो 3. माझे 30 पंप आहे. आणि मी आता संजय काका पाटलाल आणि जयंत पाटलाल तुम्हाला पंप पाहिजे का मला सांगा. मी तुम्हाला पेट्रोल डिझेल एलएनजी सीएनजीचे पंप सगळे देऊन देतो. मी लायसन घेतलं आणि इथेनॉलचे पंप टाकायला. आणि आता स्कूटर मोटरसायकल पेट्रोलवर चालणारी नाही इथेनॉलवर चालणारी. ऑटो रिक्षा इथेनॉलवर चालणारी. कार इथेनॉलवर चालणारी. टोयॅटो सुझुकी हुंडाई तिन्ही कंपन्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टरने मला विश्वास दिला आहे की 6 महिन्याच्या आत त्यांच्या गाड्या फ्लेक्स इंजिनवर येतील. आणि मी स्वतः बजाजची मोटरसायकल स्कूटर टीव्हीएसची मोटरसायकल स्कूटर इथेनॉलवर फ्लेक्स इंजिनवाली लॉन्च केलेली आहे. तुमच्या शोरूमवाल्याने मला आता फ्लेक्स इंजिनवाली मोटरसायकल आण तुमचंच इथेनॉल. इथेनॉलचा रेट 62 रुपये लिटर. पेट्रोलचा किती झाला आता?
109, 111 आणि हे इथेनॉल इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस शेतकऱ्यांचं फ्युएल म्हणजे 4000 करोड लिटर लागणार आहे. तुमच्या जिल्ह्यात 16 कारखाने आहेत, महाराष्ट्रात 200 आहे. सगळ्यांनी पुरी पटकली आणि किती इथेनॉल तयार केलं तरी भारत सरकारची रिक्वायरमेंट तुम्ही पूर्ण करू शकत नाही. आता हे समजून घ्या की मी इलेक्ट्रिक गाडी आली तर काही पेट्रोल संपत नाही. आणि आज बाकीची स्थिती काय, तांदूळ सरप्लस जगाला पुरवू शकतो एवढा तांदूळ गोडाऊनमध्ये पडलेला आहे. गहू सरप्लस, मका सरप्लस, फक्त तेल बिया कमी आहे. सोयाबीन, सरसू, तीळ हे जे काय भुईमूग याची लागवड, सूर्यफूल याची लागवड वाढवा. आपण 1.5 लाख कोटी रुपयाचं खाद्य तेल आयात करतो आणि म्हणून माझी विनंती आहे की केवळ अन्नदाता नाही आहे शेतकरी, आता शेतकरी ऊर्जादाता बनला पाहिजे, ऊर्जादाता. मी तुम्हाला सांगतो तुम्ही ऊर्जादाता बनाल तर जगाल, आणि अन्नदाता म्हणून राहाल तर तुमची माती स्वस्तात मिळेल पण धान्याला भाव मिळणार नाही. खताच्या किमती, औषधाच्या किमती वाढत जातील आणि गहू तांदुळाच्या आणि मकाच्या किमती वाढणार नाही. कारण आता ग्लोबल इकॉनॉमी आहे, जगाच्या मार्केटमध्ये भाव तयार होणार आहे. आणि म्हणून माझी विनंती, आता तुमच्याकडे बघितल्यावर संजय काका मी तुम्हाला विनंती करीन, माझ्याकडे टेक्नॉलॉजी आहे की पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन. तुमच्याकडे मी विंड मिल पाहिल्या, आता हे रूफ आहे याच्यावर पूर्ण सोलर लावून टाका, त्याच्यावरती त्या गुजरातच्या छोट्या छोट्या विंड मिल लावून टाका आणि इथे या टँकीमध्ये जे पाणी आहे ते पाणी घेऊन इलेक्ट्रोलायझर लावलं का ग्रीन हायड्रोजन तयार झाला आणि इथेनॉलचा जनरेटर लावा, कॉम्प्रेस करायला आणि ग्रीन हायड्रोजनवर आता विमान चालणार आहे, रेल्वे चालते आहे, ट्रक चालते आहे, बस चालतात आहेत, गाड्या चालतात आहेत. आणि तुमचा विश्वास पटणार नाही तर माझ्या घरी ग्रीन हायड्रोजनवर चालणारी गाडी टोयाटोची उभी आहे, तुम्ही दिल्लीत या तुम्हाला चक्कर लावून देतो. एक टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला शिरलं पाहिजे. आणि माझा पहिला ट्रॅक्टर आहे देशातला, मी बायो सीएनजी वर कन्वर्ट केला, म्हणून तुम्ही होते त्या दिवशी. 1.25 लाख रुपये वर्षाची बचत आहे, म्हणजे राईस स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, कॉटन स्ट्रॉ, बगास हे जेवढं चिपाडं पडलंय बायोमास हे बायो डायजेस्ट मध्ये टाकल्यावर त्यातून मिथेन तयार होतं आणि मिथेन वरून CO2 वेगळा केला की बायो LNG तयार होतो, बायो CNG तयार होतो आणि त्याच्यावर ट्रक आणि बसेस चालतात. असे प्रकल्प 1000 प्रकल्प उभं करायचं आम्ही ठरवलेला आहे आणि हे केलं तर तुमच्या ट्रॅक्टरवरचा खर्च हा 1 लाख ते 1.25 लाख रुपये वर्षाची बचत आहे. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतीचा विचार नवीन विचारांनी करा. मी नेहमी सांगतो की आपण डोळे दान करू शकतो पण विकासाची दृष्टी दान करू शकत नाही. आपल्याला योग्य विकासाची विजन असेल, दृष्टी असेल तर आपली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर होणार आहे. वेळ कमी आहे कारण मला हेलिकॉप्टरमधून उडायचं, पण अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या भागाच्या विकासाकरता पुणे ते बंगलोर जवळपास 30,000 कोटी रुपये खर्च करून मी मोठा द्रुतगती मार्ग बांधतो आहे. हा मार्ग मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पेक्षा 5 पटीनी मोठा आहे आणि रुंदीनी त्या हायवे पेक्षा दुप्पट आहे आणि ऍक्सिस कंट्रोल आहे. पुणे ते बंगलोर हे जास्तीत जास्त 3.25 तासात आणि मुंबई ते बंगलोर हे 4 तासात होणार आहे.
हा जो सुरू होणार आहे त्याची अलाइनमेंट पक्की झालेली आहे आणि सध्या हा जो जाणार आहे हा विशेषतः सातारा जिल्ह्यातील खंडाळा पलटण खटाव आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर तासगाव कोटे महांकाळ या दुष्काळी भागातून जाणार आहे. आणि पुढे कर्नाटकला जाणार आहे. माझी संजय काकांना विनंती आहे की या हायवेच्या बाजूला नवीन स्मार्ट सिटी तयार करा, इंडस्ट्रियल क्लस्टर तयार करा, उद्योग उभे करा, लॉजिस्टिक पार्क बांधा. आणि हे जर तुम्ही केलं तर या दुष्काळी भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या शेतकऱ्याची गरिबी हटल्याशिवाय राहणार नाही. इथला शेतकरी कर्जमुक्त होईल, सुखी समृद्ध संपन्न शेतकरी. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण, कृषी ग्रामीण आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताचा विकास आज ध्यास घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याकरता निश्चितपणे आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या मागे आहे. संजय काकांनी या भागामध्ये अतिशय मागे लागून रस्त्याची कामं सगळी पूर्ण करून टाकली. मी त्यांना सांगितलं की अजून 6 महिन्यानंतर तुम्ही माझ्या घरी कधीच येणार नाही रस्त्याचं काम सांगण्याकरता, कारण मी रस्त्याची कामं पूर्ण झाली, पाण्याची कामं पूर्ण झाली. आता काही प्रश्न महाराष्ट्र सरकारशी संबंधित आहेत, साहेब सांगत होते मला की पाणी येणं, वीज मिळणं, विजेचे भाव वाढतात आहेत, तिथे सोलर प्लांट टाका आणि त्याची वीज इरिगेशनला द्या म्हणजे ती 2.30 रुपये मिळेल, नाही तर 4.5-5 रुपयाची वीज कठीण जाईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या भागाचा विकास झाला पाहिजे, शेतकऱ्याची द्राक्ष डाळिंब निर्यात झाली पाहिजे, शेतकरी हा श्रीमंत झाला पाहिजे, त्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, पाणी उपलब्ध झालं पाहिजे, ड्रोन मधून स्प्रेइंग झालं पाहिजे, नॅनो युरियाचा वापर केला पाहिजे, सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून उत्तम उत्पादन झालं पाहिजे आणि या भागातली गरिबी भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाली पाहिजे. हेच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आहे. मला विश्वास आहे की हे स्वप्न पूर्ण करण्याकरता निश्चितपणे आपल्या सगळ्यांना जी काही मदत लागेल भारत सरकारकडनं ती पूर्ण ताकदीनिशी आम्ही निश्चितपणे करू. संजय काकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहू. हे सगळे मंचावर बसलेले जे आमदार आहेत यांचे सगळे प्रश्न भारत सरकारच्या दरबारी जे आहेत ते सोडवू असा विश्वास व्यक्त करतो. आपण मला प्रेम दिलं, सत्कार तर माझा कधीच झाला नाही. मी गेल्या 40 वर्षापासून विमानतळावर माझ्याकडे कोणी पुष्पगुच्छ घेऊन येत नाही, हारे घेऊन येत नाही. मी कोणाच्या गळ्यात हार घालत नाही, माझ्या घरात घालून घेत नाही. मी माझं कटआउट लावत नाही, दुसऱ्याचंही कटआउट लावत नाही. मी जनतेला म्हणतो द्यायचं असेल तर मत द्या, नाही तर नका देऊ, तुमचा अधिकार आहे. पण तुमचा प्रेम, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा हीच आमची सगळ्यांची पूंजी आहे. आणि तुम्ही जेव्हा शाबासकीची पाठीवर एक जोरदार थाप देता तेव्हा आमच्या गाडीची स्पीड दुप्पट होते. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्या अशीच हात जोडून विनंती करतो. तुमच्या उज्ज्वल भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद, नमस्कार.